आणि पुढची महत्त्वाची बातमी आहे, ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे, त्यामुळे काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत शहरातील मुख्य धिवगा चौक व गांधी मार्गे जिल्हा परिषद रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला आहे। मोदींची हुकुमशाही यापुढे खपवून घेतली जाणार नाही अशा जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा केंद्र सरकारचा डाव असून मोदींची हुकुमशाही यापुढे ईडी खपवून घेणार नाही। या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमाणकर, डॉक्टर प्रशांत वानखेडे, आकाश कवडे, अभिलाष तायडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। यावेळी पोलिसांनी सर्वांना अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात नेलेलं आहे। मी यमायल कामगार बंधू निरंजन इंगळे। आम्ही गेल्या 17 ते 18 वर्षे यमायल कंपनी सहकारी कंपनीमध्ये पर डे प्रमाणप्रमाणे काम केलं, त्यानंतर कोणती सूचना न देता, पूर्वसूचना न देता 2003 पासून कमी केलं। त्याच्यानंतर आम्ही हे आमचं सगळं भांडण आम्ही मांडत आहोत, म्हणजे मंत्रालयामध्ये 4 वेळा मांडलं, तिथं आमच्या बाजून निर्णय झाला, परंतु या निर्णयाची अजून अंमलबजावणी झाली। त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 2 वेळा MD साहेबांना विनंती अर्ज केला की या लोकांवर निर्णय झाला, तुम्ही या लोकांना कामावर घ्या, परंतु त्यांनी कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही। त्याच्यानंतर माननीय पालकमंत्री बच्चूभाऊ कडू जिल्हा अकोला यांनी 6/5/2022 रोजी एक बैठक बोलावली मंत्रालयामध्ये। या बैठकीमध्ये या 11 MIL कामगारांना कामावर घेण्याचा निर्णय झाला की 15/5/2022 रोजी या कामावर रुजू करा असा निर्णय झाला। झाल्यावरही 1 महिना होऊन गेला तरी आजपर्यंत कामावर म्हणजे रुजू करून घेतलं नाही, म्हणून नाईलाजानं तिसऱ्यांदा उपोषण करायची वेळ आली। यामुळे आमचं फार म्हणजे कुटुंब आणि आमचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं, तरीही आम्हाला अजून न्याय भेटला नाही। आम्हाला आता शासनाचे गुण न्याय पाहिजे आणि MD साहेब नाही म्हणून आम्हाला वारंवार आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे सांगत आहे। त्याच्यामुळे आता गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला वारंवार हे म्हणजे दिशाभूल केल्यामुळे आम्ही अतिशय परेशान झालो। या परेशानीमुळे तर आमच्या कोणाच्याही म्हणजे 11 कामगार आणि आमच्या कुटुंबाचे बरेवाईट झाले, तर याला महाराष्ट्र इन्स्टिट्यूट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शासन जबाबदार राहील। आमचा आज रोजी कंपनीमध्ये भरपूर काम आहे आणि नवीन कामाची भरती कामावर नवीन ठेकेदारीपर्यंत कामावर माणसं घेऊन राहिले, आम्हाला जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय करून कामावर घेऊन राहिले। त्यामुळे आम्हाला जर आता लवकरात लवकर जर न्याय भेटला नाही तर आम्ही हे बेमुदत आमर उपोषण शासनाच्या दरबारी चालूच ठेवू। आम्हाला न्याय भेटणं फार जरुरी आहे, कारण की आज रोजी काम नसल्यामुळे आमच्या मुलाबाळाचे फार मोठं नुकसान झालेलं आहे, आमचे पूर्ण कुटुंब बर्बाद झालेलं आहे। आम्हाला शासनाकडून न्याय पाहिजे, हे हातून नम्र विनंती आहे। योगेश शिरसाट, सुमॉन न्यूज, अकोला।